लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाच्या वतीने सायकल बँकेकडून कष्ट करणाऱ्या विद्यार्थिनींना सायकलिंगचं वाटप करण्यात आलं. काबड कष्ट करून शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन युवतींसाठी सात रस्ता येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयामार्फत सायकल बँक हा आगळा वेगळा उपक्रम नुकताच सुरू करण्यात आला. सायकल बँक योजनेअंतर्गत सायकलिंगचं या विद्यार्थिनींना वाटप करण्यात आलं. या प्रसंगी अधिक माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब साळुंखे यांनी दिली. परिस्थितीमधून असं जाणवलं की मुलींचे जर 600 रुपये महिन्याला वाचवायचे असतील आपणाला, तर खरं रोट्रॅक्ट, रोटरी क्लब, सोलापुरातील बहुतांशी NGO यांच्याकडून आपणाला सायकल पतपेढी उभा करता येईल. आणि गोरगरीब मुलींना खऱ्या अर्थानं आपण जर सायकल दिली तर मुलींचे मंथली 600 रुपये वाचतील. आणि खऱ्या अर्थानं मुलींची आर्थिक जी बिकट परिस्थिती आहे त्यातून त्या बाहेर निघतील आणि खऱ्या अर्थानं दररोज महाविद्यालयाला त्या हजर राहतील. आणि याच्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला 10 सायकली या पतपेढीमध्ये जमा झालेत. यावेळी सायकल बँकेच्या विद्यार्थिनीनं आपली प्रतिक्रिया नोंदवली. माझी घरची परिस्थिती गरीब असून कॉलेज मला खूप मदत केली आहे. मला कॉलेजला येताना जाताना प्रॉब्लेम होतो, त्यामुळे कॉलेजतर्फे मला सायकल दिली आहे. मी राहणार डोंगा, मी BCOM सेकंड इयरमध्ये शिकते. तरी मला गावाकडून येण्यासाठी कॉलेजला त्रास होत असल्यामुळे कॉलेजकडून मला सायकल देण्यात आली आहे. तरी सायकलिंगमुळे मी व्यवस्थितरित्या येऊ शकते. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य रावसाहेब धवन यांची उपस्थिती होती.